आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, जामिनाला हायकोर्टामध्ये आता ईडी कडून चॅलेंज दिलं जाणार आहे. राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध आहे आणि जामिनाविरोधात ईडी हायकोर्टात जाणार असल्याची आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते आहे. त्यामुळे पीएमएलए कोर्टानं जरी जामीन मंजूर केला असला तरी राऊतांच्या जामिनाला आता ईडी हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुलजी, आपण बघतोय एकीकडे पीएमएलए कोर्टानं संजय राऊत यांना 101 दिवसानं जामीन मंजूर केलेला आहे, मात्र दुसरीकडे आता ईडी जामीनाला विरोध करण्यासाठी हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. असं आहे की तोफेच्या आवाजाला बंद करून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, आता ती तोफ पुन्हा बाहेर येणार आणि धडधडणार. आम्ही त्याचं स्वागत करतो. पीएमएलए कोर्ट हे स्पेशली ईडीच्या संदर्भातच डील करत असतं. आता हे ईडी भाजपचं अस्त्र झालेलं आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ते त्याचा राजकीय वापर करतात हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. एक वेळा नाही, अनेक वेळा. कारण की जो भाजप ज्याच्यावर ज्या व्यक्तीवर आरोप लावले तो व्यक्ती भाजपमध्ये गेला की तो शुद्ध होऊन जातो. मग त्याला ईडी हात लावत नाही, त्याला इन्कम टॅक्स हात लावत नाही, त्याला सीबीआय हात लावत नाही. मग हे इन्कम टॅक्स, सीबीआय या ज्या संस्था आहेत यांचं हे असं बायस वागणं याच्यावर कधीतरी प्रश्नचिन्ह मीडियामधनं पण उचललं गेलं पाहिजे ना. कारण की मग आता आता सरनाईकांचं काय झालं, कारवाई योग्य आहे हे पीएमएलए कोर्टाने म्हटलं होतं ना. भावना गवळीचं काय झालं, किती वाईट प्रथा या देशामध्ये राजकीय पडलेली आहे. जी व्यक्ती ऍब्सकॉन्डिंग होती ईडीच्या रेडमुळे, ज्याच्यावर 100 कोटीपेक्षा जास्त ते आरोप आहे, ती व्यक्ती सरळ पंतप्रधानाच्या घरी राखी बांधताना दिसते. ते कोणत्या स्तराला या देशाचं राजकारण चाललेलं आहे याचाही विचार केला पाहिजे ना आपण. आणि याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, याच्यावर कुठल्या मीडियामध्ये चर्चा होत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर दिवसभर चर्चा होतात. एवढी भारत जोडो यात्रा सुरू आहे, एक व्यक्ती 1600 किलोमीटर चालून झालेला आहे. आपण रिजनल मीडियामध्ये घेता, त्याच्याशी मला आपल्या रिजनल मीडियाच्या संदर्भात बोलत नाहीये, साम टीव्हीच्या संदर्भात बोलत नाही आहे. पण ओव्हरऑल जे देशातलं वातावरण भाजपने करून ठेवलेलं आहे त्याच्यावर आम्ही सातत्यानं आक्षेप घेत आहोत. सातत्यानं त्या संदर्भामध्ये लोकांसमोर बोलत आहोत. आपल्या माध्यमातून आम्हाला संधी मिळते, ती त्या संधीच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. काही नसताना संजय राऊतांनाही अशाच पद्धतीनं बोलून तुम्ही गप राहा, तुम्ही इकडे आहा, तुम्ही बोलू नका, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितल्या. असं माझ्यावर प्रेशर आहे पण मी जेलमध्ये जाणं पत्करील, पण मी कधी उद्धव ठाकरेंची शिवसेनेची साथ सोडणार नाही. हा सत्ता शिपाई जो आहे तो खूप बाहेर येतोय, तो त्यांची तलवार अजून तळपणार आहे आता अगदी. त्यामुळे आता 101 दिवसानंतर संजय राऊत बाहेर आले. धन्यवाद अतुलजी, आपण साम टीव्हीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.